आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक विधिमंडळ सोमवारपासून प्रारंभ, 28 पर्यंत चालणार. 16 अर्थसंकल्प सादर होणार. बेंगळुरू येथे कर्नाटक विधिमंडळ येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशन 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती डी एस शंकरमूर्ती यांनी दिली. सोमवारी राज्यपाल यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार असून त्यानंतर 5 दिवस अधिवेशन चालणार आहे. 6 ते 9 फेब्रुवारी पर्यंत राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. 28 पर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यासाठी कर्नाटक सरकारने सर्व तयारी पूर्ण केली आहे. बेंगलोरहून महानकारी न्यूज साठी प्रतिनिधी कृष्ण अर्गे.